सांगणार आहे एक केस स्टडी. बघूया या केश संभारात हास्याचा गजरा कसा मांडला जातोय ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारस मणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. अरे मोरे आई भाई आपकी भूखे. सापडली बाई एकदा. हो 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 जरा बसू काय. अरे बसा नाही नंतर मग जातो. नाही नाही एवढ्यात कुठे मी पण झोपणार आहे. बसा बसा. बापरे बसर नीट काय. मग नाव काय तुमचं. श्याम राजपूत. वा सुंदर मस्त नाव सांगलं. अरे थँक्यू. मी कातील प्रभाकर मोरे. कातील. हो आणि हा माझा दोस्त अरुण कदम. नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. हे काय मेंढप आहे. अरे वा टोपी मस्त घातली वाय. कितीला पडली. कुठली टोपी. हिरव घातली बाई ती. डोक्यावर फिट बसली नाही. घट किती बसली बघ. अरे टोपी नाही हो ती. अरे ही ही टोपी दिसते का तुम्हाला. ही टोपी नाही आहे. मग टक्क नाही रे. नाही नाही बऱ्याच दिवसात असं चमकदारी गोष्ट मी बघितली नाही ना त्याच्यामुळे गोल झाला थोडासा. पण टक्कल मस्त आहे. मस्त आहे. टक्कल आणि टोपी मधला फरक नाही तुला कळत. मी आले बरोबर ओळखलं ह्याला टकल्या म्हणून. दादा ऐकू येते मला. मी ओळखलं तुम्ही टाकलाय म्हणून. आता हे मलाच कशाला सांगताय मी टाकलाय म्हणून. सॉरी काय डायरेक्ट असं बोलायला नाही पाहिजे. नाही नाही डायरेक्ट पण नाही इनडायरेक्ट पण नाही. नकाच बोलू ना प्लीज. सॉरी सॉरी. काय मग कुठं बालाजी दर्शनला गेलो तो काय. नाही नाही मुंडन करून आलो म्हणून विचार लागेल. असंच केलेलं आहे ते. तुम्हाला काय करायचंय. नाही मला काय करायचंय. नाही करायचं नाही तर विचारू नका ना. मग नाही बालाजी दर्शनला जातात ना तर मुंडन करून येतात म्हणून. बाकी काय ना. नाही काय बालाजीला काय महिला सुद्धा केस देतात ना म्हणून असं मन वाटलं. मी असंच माझ्या माझ्या केलेलं आहे ते. उगा चिडतायत ना. मी काय कारण्या म्हणजे आता घरी गेल्यानंतर नेमका प्लॅन काय तुझा. काय उठल्या उठल्या मी डायरेक्ट सलून मध्ये जाणार आहे. लय केस वाढतात रे हल्ली माझे. दोन आठवडे झाले ना की केस. म्हणजे तुला असं म्हणतात ना एवढं वाढतात ना. बायको बोलते ओ काय कसं दिसतंय ते जंगली सारखं. जा केस कापा. मग आपलं कापतो मी जाऊन. माझं काय वेगळं आहे. मी आता ट्रेन मध्ये आलो ना तर सलून मध्ये केस कापलं मग आलो का नाही. एवढं का केस वाढतात. लय भरभराट आहे रे माझ्या केसांना. लय वाढतात म्हणजे मरणाचे वाढतात. आता ट्रेन मधनं उतरलो कुठेतरी सलून बघणार केस कापणार मग घरी जाणार. भरभराट म्हणजे केसांचा ना लय भरभराट आहे. पैसा कमी पण केस जास्त आहेत माझ्याकडे. आणि काय आहे कधी कधी असं वाटतं ना काय म्हणजे ज्या माणसाला गरज नाही केसांची त्याला देव का देतो. ज्याला गरज आहे त्याला का देत नाही. आता आपल्या समोर दुष्काळ दिसतोय आणि आपण रंगपंचमी खेळताव. हो दादा हा दुष्काळ आहे. हा आणि तुम्ही कशाला माझ्या समोर केसांच्या गप्पा करून राहिले. म्हणजे आम्ही आपलं असंच बोललं. असंच नाही तुम्ही कशाला लक्ष देता. अरे मला समजून राहिलं तुम्ही मुद्दाम करून राहिले म्हणून. काय मामी आम्ही कशाला. म्हणजे आम्ही आमचं काही खासगी बोलायचंच नाही. अरे पण तुमच्या खासगी गप्पांमध्ये माझ्या केसांबद्दल काय बोलताय तुम्ही. तुमच्या केसांबद्दल कोण बोलतो. मग आम्ही आमच्या केसांबद्दल बोलतो. अरे पण ते मला लागतंय ना. तर चला मी काय करू. तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर उडून घेता वाय. मग व्हायचं नव्हतं टकलं. अरे ते काय माझ्या हातात होत. काय गोष्टी करत नाही. चिडतो रे नाही ते काय. आपण आपलं आता जो मार नका ना कुसूर पुसूर करू. कळतंय ना मला ते. अरे आम्ही पण रिझर्वेशन केले. केलंय ना. मग माझ्याबद्दल काय बोलताय. तर एवढा चिंटेसारखा आहे काय. मग आता काय दुनिया काय कोण टकलू नाही आहेत काय. गोष्टी करता पाहिजे. कंटाळा आला यार. या माणसाच्या बाजूला बसण्यासारखंच नाही माहिती. काय माझं केस असं भुरुभुरू उडतायत रे वाऱ्या मुल्या. हो मर्या काय बोलतोय. आता माझं
वरदान असतात वरदान काय म्हणतो हो म्हणजे मी असं कुठेतरी ऐकलंय काय का देव आहे ना देव हा म्हणजे असं सगळ्यांना रांगत उभं करतो आणि सगळ्यात जास्त पुण्यवान माणूस जे दिसेल ना त्याला असं भरभरून केस देऊन टाकतो बाई हा खरं मी ऐकलंय हा कुठेतरी म्हणजे एखादा माणूस आहे ना तुला सांगतो जो पाप करतो ना त्या माणसाने एक पाप केलं ना त्याचा एक केस गळतो काय त्यानं अनेक पाप केलं ना की त्याचे अनेक केस गळतात काय म्हटलंस म्हणजे कंप्लीट टकला होण्यासाठी किती पाप करावं लागत असेल अगणित पाप करील तेव्हा कुठं माणूस टाकला होता काय म्हणलं हो हो दादा काय म्हणजे मी काय बलते पाप केलेले मी पापी आहे तुम्ही बलते पुण्यवानच्या पोटचे का नका ना फालतूपणा करू काही बाई अंधश्रद्धा नका पसरवू ठीक आहे अंधश्रद्धा मग तुम्ही पिक्चर नाही बघित आपल्या पिक्चर मध्ये सगळे व्हिलन असतात तर टकलू असतात तर पापी असतात म्हणून तर व्हिलन असतात का ना अरे कुठलं लॉजिक आहे मग तसं तर हॉलिवूडच्या पिक्चर मधले हिरो टकले असतात त्याच काय बोलाल तुम्ही टक्कल सुद्धा सौंदर्याचं प्रतीक असू शकत एवढ्या केसांवर आहे ना इतरू नका जास्त नुसते केस नका बघू त्याच्या खाली थोबड काय ते बघा पर्सनल नाही ते काय हे एक सुकायल खारीक आणि तो एक पिचकी लांबा वाटत बोलू का हॅलो उगायच आपलं काहीतरी बोल बस मग एवढं तुम्ही सुंदर आहो मग चिडताव काय गोष्टी करताय नकाम्मा खडवू ना एवढे तुमच्या केसांवर तुमच्या फक्त केस मोठे बाकी तर सगळं छोटे बाखर हॅलो काय म्हटला होता रे काय देव रांगेत उभं करतो अरे तू रांगेत उभं राहिल्यावर देवाला दिसणार आहे का तू बुटक बैंगन वांग्या भरीत करून टाकीन पर्सनल बोलताय तुम्ही हा बोलीन त्याच्यावर कशा चिडता बाय सुकायला बोंबील तुझी तर चटणीच करून टाकीन जास्त केस करू नका दोघांचे केसांचे पुंजके पकडीन रपकन उपटून टाकीन मी उपटून टाकणार टाक उपटून दुसऱ्या आठवड्यात येतील तुझ्याकडे काय काय तुझ्याकडे आहे का उपटायला आमच्या उपटतो येतील दुसऱ्या आठवड्यात सांग तू केस उपटतो हा पुढे जाऊन ट्रेन थांबली ना की माझं लगेच येतील केस भरभराड आहे माझ्या केसांना का नाही अरे केस आहे ना तुमच्या पंख्याला बांधून टाकीन गर गर फिरवीन रे चिवडू नका कशाला एवढं आम्ही सगळं जनरल बोलता भाई तुम्ही अंगावर घ्यायची काय गरज आहे नका बोलू ना पण एवढं वाटतं तर मग व्हायचं नव्हतं टकलू माझ्या हातात येते माणूस आहे जाऊ ते मी वर जातो बैसरे विषय बॅगला विषय बोलूया आपण घेताय का घेताय का कंगवा कंगवा घेताय का कंगवा कंगवा घेताय का घेताय का कंगवा कंगवा आला थंडीचा महिना हो आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा मी आणलाय कंगवा जोरात पडा तुम्ही भांगवा हो मी आणलाय कंगवा जोरात पडा तुम्ही भांगवा घेताय का घेताय का कंगवा कंगवा ए बसड्या तुला लाज वाटत नाही काय रे काय हो समोर माणूस टकला बसलाय त्याला बोलतोस घेताय का कंगवा तो कंगवा घेऊन काय करील तू काय विचारील हाय विचारायला काय टकलाय ना तो माणूस एखाद्या टकल्यासमोर तुम्ही असा कंगवा घेऊन तुम्ही बसाल तर त्याला कसं वाटतं अरे गुच्चू पटणार रे अरे तो त्याचा धंदा करतोय तू काय आला एका वाक्यात 10-10 टकलं म्हणतोय मला अरे तू वसड तुझ्याकडे बघून बोलतोय म्हणून मी बोलतोय मी कशाला बोलू मी काय बोललो जे आहे ते बोललो माझा धंदा आहे म्हणून बोललो आता या ट्रेन मध्ये 4 लोकांना जर कंगवा वापरता येत नाही म्हणून मी काय माझा धंदा सोडून देऊ काय म्हणून मी बोललो साहेब मी तर म्हणतो तुम्ही एखादा कंगवा घ्या ह्याचा सोडा पाटतरी खाजवाल मार खाशील ना निघ निघ या तिकडे जाऊन कर धंदा घेताय का कंगवा कंगवा घेताय का कंगवा कंगवा घेताय का घेताय कंगवा कंगवा अरण्या लय केसांचा कंटाळा आलाय देवांना टकलू केला नसत तर बरं झालं असतं अरे केवढा खर्च या केसांचा कंगवा घ्या शॅम्पू लावा तेल लावा रोज साबणा धुवा लय लय मध्ये लय कंटाळा आला या केसांचा कलप लावा मेहंदी लावा एवढा दलिंदरांनो अरे एवढे कसे जब्बर आहे रे तुम्ही अरे नका ना फालतूपणा करू रे कशाला केसांवर बोलताय माया समोर आम्ही आता कंगवे वाला आला तर केसांबद्दल बोलणार नाही पण काय जगात केस आणि टक्कल एवढे दोनच विषय आहेत काय त्याच्यावरच बोलायचे तुम्ही चिडताव कशाला मला सांग मग काय करू तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ नको ना ओढून खाली फुगट एवढं वाटत तर व्हायचं नव्हतं टकलू गोष्टी करताय माणूस आहे
आम्ही आपलं आमचं पर्सनल बोलतोय. अरे शांत पटा मा. पुस्तक वाचा या. काही नॉलेज भेटलं तर बघा त्याच्यात काही. ऐशी जगवा वाच आहे टकले आहे. अरे नका ना हे खुसर पुसर नको करू ना. गुणगुण नको करू का. काय तू अन बंद करून बसायचं इथं. बोला माझ्याबद्दल नका बोलू. अरे ते मरू दे मला भूक लागली. काय असेल तर काढ खायला. तर काय भूक लागली काढ काय तुम्ही तुम्ही आणलं काय खायला म्हणजे सफरजन. अरे वा अच्छा गुलगुलीत आहे रे सफरजन. माझ्या येते मी काय म्हणतो कापून तरी दे खाऊ कसा. आता ते पण मी करू. आणि इकडं बघ ठेवू नको कापता. काय त्या बायकोला किती मला सांगितलं की जुनी सुरी आहे ती काढून नवी ठेव धारवाली. आता ह्याने कापलं पण जात नाही. धार नाही आहे इकडं असं तुलतुलीत कुठं घासाय भेटलं असतं जरा. तू फालतूपणा करू नको. डोकं फिरू अहो एखादा बरोबर नेम धरून तुझ्या बोंबीच्या खाली बुक्का मारीन ना करून मरशील तू. कशा तुम्ही बोलता मध्ये. ए तू पिरपिर नको करू. आता डोकं नको फिरू माझं. तुझी जीभ अशी ओढील या खिडकीत टाकेल आणि वरून खटकन खटका लावून टाकेल. जीभच कातरून टाकीन तुझी. अरे काय माणूस. ए जाऊ दे एक काम कर ते आपलं काढ मोबाईल. अच्छा जरा बघूया काय. हा जरा बघू काय ते माझ्या येते जरा टक्कल आजचा प्रवासच घाणेरडा करून. नाही ते काय संगीत म्हणजे काय नाही धमाल करता. मरण आता मरण अजूनच. तुम्ही मला सांगेल काय संगीत म्हणजे काय. काय संगीत म्हणजे काय. संगीत म्हणजे आयशी होऊ तुझी. ए अरण्या 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 हा चौगुले ना चौगुले. 8-9 महिन्यापूर्वी ह्याला केस नव्हते. आता जरा बारके बारके केस दिसतात. हिने रोपण केलं नाही काही रे. हा म्हणजे रोपण केलं नाही बसारेने पण स्वस्तातलं केलं आणि त्याच्यामुळे ते रिझल्ट नाही. प्रसाद खांडेकरचं बघ सॉलिड रिझल्ट. असं घोघवीत केस आलेले. तू विराज जगताप आहे. मी असं ऐकलं त्या वसारेने पण रोपण केलं नाही. अच्छा तू टाकले आहे. अरे टकल्या कुठला म्हातारा आहे तू. म्हसाऱ्यात जवळजवळ 50-60 वर्षाचा माणूस आहे त्याला इकडे तरुण दाखवतात. म्हातारा 50-60 वर्ष. अरे मी त्याला आता 32-40 वर्ष समजतो ना. तो 50-60 वर्ष म्हणून त्याला तिथं असं वगैरे पण. तर श्याम राजपूत पण आहे ना. त्याला पण इकडे असं मांग केस होत हो. त्या वासाने सगळं काढून टाकलं आणि टाकला झाला. आता टकलं म्हणजे टकलू झाला म्हणजे काय कॉमेडी करता येते काय. अरे कॉमेडी आहे ना टकले मुले नाही अक्कल मुले येते का नाही. वासाड तू लय प्रयत्न करतो कॉमेडी करायला पण त्याची कॉमेडी डायरेक्ट खानदेशात पळून जाते रे. अभिनयची सगळी बॉम्ब आहे. पण त्यांनी काही रोपण केलेलं दिसत नाही वासाड्याने. अरे कुठनं करेल पैसा नको त्याच्याकडे. तो साईड रोल करतो ना त्याचा परडे कमी आहे म्हणून त्याला. माझ्या परडे कमी आहे. विराज जगताप पेक्षा कमी आहे का माझा परडे. मला काय माहिती. बोलतात टकला टकला बद्दल बोलताय ना तुम्ही. इकडे बस इकडे बस खाली बस. काय झालं तुम्हाला टकलावर बोलायचे. बोला बोला तुम्ही टकलावर बोला. आता आता पुढचं स्टेशन येईपर्यंत तुला पार टकलं करून. आणि गुळगुळीत परफॉर्मन्स. मजा आली. धमाकेदार धमाकेदार प्रसाद. वा वा बहारदार. खूप एन्जॉय केलं आम्ही. मस्त विषय होता. आणि श्यामे तुझ्या स्पोर्टिंग स्पिरिटला मोठी दाद दिली पाहिजे. म्हणजे अफलातून अफलातून. आणि मला पर्सनली मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आता तू जास्त स्मार्ट दिसतो जास्त रुबाबदार. थँक्यू. प्रश्नच नाही श्यामे काय. अरुण तू ट्रेनही हलवून सोडलीस आणि स्किटही हलवून सोडली. मोरे इतका खडूस वाटत होत असणार तू थ्रू आउट की म्हणजे समजा श्यामाच्या जागी मी असतो तर मी येऊन फटकावला असतो तुला. मुळात तू इतका गोड माणूस आहेस आणि असं असताना त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट कुचकट माणसाचं काम करायचं पण ते इतकं बिनचूक की क्या बात आहे. प्रभाकर
काय ईज आहे यार तुझ्या कामात, सिरियसली यार, अफलातून प्रभाकर, अफलातून खूप मजा आली. आणि जाता तर एक सल्ला देतो तुम्हाला दोघांना, टकल्या माणसाला कधी टकल्या म्हणू नये, तो कधीही केस करू शकतो.